तर आपण ग्राम पंचायतीचे निकाल पाहतोय, आतापर्यंत कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत आपण ते देखील सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। फडणवीसांना 370 जागा मिळालेल्या आहेत, अर्थातच भाजपाला 370 जागा या ठिकाणी मिळत असल्याचं आपण बघतोय। अजित पवार गटाला 230 जागा मिळालेल्या आहेत। भाजपानंतर अजित पवार गट हा 2 नंबरचा पक्ष झालेला आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये। तर शिंदे गटाला 168 जागा या ठिकाणी मिळत असल्याचं आपण बघतोय। ग्रामपंचायतीत कुणाला किती जागा मिळालेल्या आहे आपण जाणून घेतोय। तर काँग्रेसला 110 जागा मिळालेल्या आहेत। शरद पवार यांच्या गटाला 78 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरे गटाला 69 जागांवरच समाधान या ठिकाणी मानावं लागलं असल्याचं आपण पाहतोय।